हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी, जिथे आम्ही तुमच्यासाठी जागतिक आणि विश्वासार्ह स्रोतांकडून मराठीत उत्तम प्रकारे संशोधन केलेली माहिती आणतो. जागतिक मापदंडानुसार देशामध्ये दरडोई पाण्याची वार्षिक उपलब्धता 1700 घनमीटर असते, तेव्हा तो देश पाण्याच्या उपलब्धतेच्या संदर्भात सुस्थितीत आहे असे मानले जाते. आपल्या देशात ही उपलब्धता 600 ते 1000 घनमीटर आहे, जी की एक चिंतेची बाब आहे. शेतामध्ये पारंपरिक पद्धतीने पाटाने पाणी देणे किंवा सूक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी देणे यापैकी काहीही वापरायचे असेल तर त्यासाठी पाण्याचा साठा शेताजवळ उपलब्ध असावा लागतो. तो म्हणजे भूगर्भातील पाण्याचा साठा होय. पण सततच्या उपशामुळे भूजलाची पातळी झपाट्याने खाली जात आहे. भूगर्भात पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण व्हावे यासाठी मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे होणे महत्त्वपूर्ण ठरते. पण जलसंधारणाचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग हा आवश्यक घटक असतो आणि लोकांच्या क्रियाशील सहभागासाठी लोकजागृती ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. जलसिंचनासाठी वापरलेल्या अतिरिक्त पाण्याची बचत आणि पाण्याचा कार्यक्षम वापर करण्याचे साधन म्हणून सूक्ष्म सिंचनाकडे पाहिले जाते, ज्यात ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या दोन्हींचा समावेश होतो. सूक्ष्म सिंचनावर भर देणारा पर ड्रॉप मोर क्रॉप हा प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या 4 प्रमुख घटकांपैकी एक घटक आहे. या घटकाचे एक मार्गदर्शक तत्व आहे, ते म्हणजे पाणी टंचाईग्रस्त आणि भूजलाची गंभीर स्थिती असलेल्या जिल्हा आणि तालुक्यांमध्ये सूक्ष्म सिंचनावर प्रामुख्याने भर देण्यात यावा, जेणेकरून सिंचन क्षेत्रात पाण्याची बचत व्हावी आणि हे वाचलेले पाणी इतर वंचित शेतकरी आणि पाण्याची वाढती मागणी करणारी क्षेत्रे, उदाहरणार्थ शहरी पाणी पुरवठा, उद्योग आणि ऊर्जा यांच्यासाठी उपलब्ध करून देता येऊ शकते. पण फक्त सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केल्यामुळे पाण्याची बचत होत नाही. खऱ्या अर्थाने बचत करण्यासाठी पाणी वाटपाचे आणि वापराचे नियंत्रण आणि नियमन करणाऱ्या यंत्रणेचे अस्तित्व असणे ही पूर्व अट आहे. जर ही अशी यंत्रणा नसेल तर पाण्याची बचत होत नाही, भूजलाची पातळी आणखी खालावते आणि नद्या, तलाव व पाणथळ जमिनीतील म्हणजेच वेटलँड्समधील पाणीसाठा कमी होतो. सूक्ष्म सिंचनामुळे शेताच्या पातळीवर पाण्याची बचत होते, पण तीच बचत नदीखोरे स्तरावर किंवा जलधरांच्या म्हणजेच ॲक्विफर्सच्या स्तरावर सुद्धा होईलच याची खात्री देता येत नाही. दिलेल्या पाण्यापैकी जे पाणी पीक स्वतःच्या वाढीसाठी वापरत नाही ते वाया गेले असे मानले जाते. यानुसार पारंपरिक सिंचन पद्धत फ्लड इरिगेशन मेथड ही जमिनीत झिरपून वाया जाणाऱ्या अतिरिक्त पाण्यामुळे अकार्यक्षम मानली जाते. परंतु या वाया जाणाऱ्या पाण्याचा काही भाग ॲक्विफर्समध्ये झिरपतो आणि भूजलाचे पुनर्भरण करतो किंवा खालच्या बाजूला नदीच्या प्रवाहात योगदान देतो, ज्याला कृषी परतावा प्रवाह ॲग्रिकल्चरल रिटर्न फ्लो असे म्हटले जाते. या कृषी परतावा प्रवाहाच्या माध्यमातून उपलब्ध पाणी त्या नदीखोऱ्यातील किंवा त्याच ॲक्विफरवर अवलंबून असलेल्या इतर पाणी वापरकर्त्यांद्वारे उत्पादक हेतूंसाठी पुन्हा वापरले जाते. अशा प्रकारे ॲक्विफर किंवा नदीखोरे स्तरावर हे वाया जाणारे पाणी प्रत्यक्षात फायदेशीर असते. सूक्ष्म सिंचन लागू केल्यानंतर हा ॲग्रिकल्चरल रिटर्न फ्लो लक्षणीयरित्या कमी होतो. पारंपरिक सिंचन पद्धतीत सिंचनाची शेतीच्या पातळीवर कार्यक्षमता कमी असली तरी या पद्धतीने उपलब्ध करून दिलेल्या ॲग्रिकल्चरल रिटर्न फ्लोचा पुनर्वापर लक्षात घेतल्यास नदीखोरे पातळीवर पाणी वापराची कार्यक्षमता वाढलेली दिसते. सूक्ष्म सिंचनातून होणारी पाण्याची बचत तेव्हाच शक्य असते जेव्हा कृषी परतावा प्रवाहाचा पुनर्वापर हा शक्य नसतो, जे की पुढील परिस्थितींमध्ये होऊ शकते. ॲक्विफर्समधील क्षारांच्या अतिरिक्त प्रमाणामुळे पाणी दूषित झाल्यामुळे नदीच्या खालच्या भागातील प्रवाह थेट समुद्रात जात असल्यामुळे नॅशनल मिशन ऑफ मायक्रो इरिगेशन या योजनेला 8 वर्षे पूर्ण झाल्यानंतर 2014 भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाने या योजनेच्या परिणामांचा अभ्यास केला. या अभ्यासाअंतर्गत 13 राज्यांमधील 64 जिल्ह्यांमधील निवडक 7400 लाभार्थी आणि गैर लाभार्थी शेतकऱ्यांचा समावेश होता. या अभ्यासात या योजनेचे 7 फायदे निदर्शनास आले. यापैकी सर्वात प्रथम नमूद केलेला फायदा होता, सूक्ष्म सिंचनाच्या वापरामुळे संबंधित पाण्याच्या स्रोतातून झालेली सिंचन क्षेत्रातील वाढ. आकडेवारी असे सांगते की लाभार्थी शेतकऱ्यांनी सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याची बचत करून तेवढ्याच उपलब्ध पाण्यामध्ये सरासरी
8.4% अतिरिक्त जमीन सिंचनाखाली आणली. ही टक्केवारी महाराष्ट्रासाठी सर्वाधिक म्हणजेच 22.3% होती. काही ठिकाणी तितकेच पाणी वापरून पीक लागवडीच्या सघनतेत म्हणजेच क्रॉपिंग इंटेन्सिटीमध्ये वाढ झालेली दिसून आली. म्हणूनच सूक्ष्म सिंचनाचा अवलंब केल्यानंतर पाण्याचा वापर कमी होत नाही, पाण्याची बचत होत नाही, इतर स्रोतांवरील ताण कमी होत नाही. सूक्ष्म सिंचनाचा वापर केल्यानंतर सुद्धा शेतकरी भूजल व इतर स्रोतांमधून पूर्वी इतकेच पाणी वापरतात आणि पाण्याच्या वापरात कोणत्याही प्रकारची बचत होत नाही, कारण ठिबक आणि तुषार सिंचनामुळे जमिनीत शिरपणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळे नदी खोऱ्याच्या खालच्या भागात ॲग्रिकल्चरल रिटर्न फ्लो मार्फत मिळणारे पाणी लक्षणीयरित्या कमी होते. जेव्हा अधिकाधिक शेतकरी सूक्ष्म सिंचनाचा अवलंब करतात तेव्हा अप्रत्यक्षपणे पाण्याच्या पुनर्वाटपामुळे खोऱ्याच्या खालच्या भागातील वापरकर्ते पाण्यापासून वंचित राहतात. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आपोआप पाण्याचा वापर कमी होत नाही. जोपर्यंत जास्तीचे पाणी उपलब्ध असते तोपर्यंत शेतकऱ्यांचा जास्त पाणी वापरण्याकडे कल असतो. पाण्याची बचत जर करायची असेल तर पाण्याचे वाटप आणि वापर यांचे नियमन आवश्यक आहे. पाण्याच्या बचतीच्या प्रमाणात पाण्याचा वापर कमी करणे आवश्यक आहे. वाचलेले पाणी इतर वापरासाठी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकरी कालव्याद्वारे किंवा भूगर्भात अधिक खोल जाऊन पाण्याचा अधिकचा उपसा करत राहतील. त्यामुळे कालवा आणि भूजलाच्या पाण्याच्या वाटपाचे आणि वापराचे नियमन ही सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाद्वारे पाण्याची बचत करण्यासाठीची पूर्व अट आहे. अन्यथा सूक्ष्म सिंचनामुळे खालच्या भागातील पाण्याची उपलब्धता कमी होऊन टंचाईमध्ये भर पडू शकते. टंचाईग्रस्त प्रदेशात आणि भूजलाचे अतिशोषण झालेल्या भागांमध्ये सूक्ष्म सिंचनाला चालना दिल्याने परिस्थिती अधिक खालावण्याची शक्यता वाढते. एकतर शेतकऱ्यांचा पाणी वापर कमी होत नाही, परतीचा प्रवाह कमी झाल्यामुळे भूजल पातळी कमी होण्याची आणि प्रदेशातील नद्या कोरड्या पडण्याची शक्यता वाढते. अशा प्रकारे सूक्ष्म सिंचनामुळे शेतकऱ्यांच्या पातळीवर पाण्याच्या वापराची कार्यक्षमता वाढते, ऊर्जेची बचत होते, खतांचा वापर कमी होतो, मजुरीचा खर्च कमी होतो. हे जरी खरे असले तरी त्यामुळे आपोआप पाण्याची बचत होत नाही. म्हणूनच अन्न आणि कृषी संस्था FAO या जागतिक स्तरावरील संस्थेने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात विविध देशांना आर्थिक पाठबळ देणाऱ्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांना अशी शिफारस केलेली आहे की पाण्याचे नियंत्रण आणि नियमन करणारी यंत्रणा असेल तरच सूक्ष्म सिंचनाच्या धोरणांचा पुरस्कार करावा, अन्यथा अशा प्रकारच्या योजना राबवू नयेत. आज देशाच्या पातळीवर 140 दशलक्ष हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी सुमारे 62 दशलक्ष हेक्टर क्षेत्राला सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. राहिलेले 78 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे केवळ पावसाच्या पाण्यावर निर्भर आहे. महत्वाची बाब म्हणजे भारतातील शेतकरी शेतीसाठी चीनमधील शेतकऱ्यांच्या तुलनेत 3 पट अधिक पाणी वापरतात असे काही तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. म्हणूनच सूक्ष्म सिंचनाद्वारे पाण्याची खरी बचत करण्यासाठी पाण्याच्या वाटपाचे आणि वापराचे नियमन करणारी यंत्रणा आवश्यक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि द इम्पॅक्ट फॅक्टर मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.